आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळच्या दत्त कारखान्याने आमच्यावर अन्याय करू नये, शेतकऱ्यांनी फोडला टाहो, मंगावतीत शेतकरी नाराज. शिरोळ्यातील श्री दत्त साखर कारखान्याने मंगावती येथील सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, तोंड बघून विकासाची संकल्पना राबवू नये असं मत व्यक्त झालं. बेळगाव जिल्ह्यातील मंगावती गावात शिरोळच्या दत्त साखर कारखान्याने क्षार जमिनीत चांगली पिकं घेता यावीत यासाठी पुढाकार घेतला आहे, पण सध्या या गावात क्षार जमीन सुधारणा करताना जे शेतकरी निवडले आहेत ते वरच्या बाजूचे निवडले आहेत आणि त्यांच्या शेतातलं निचरा केलेलं सचिंद्र केलेलं पाणी ते खालच्या शेतकऱ्यांकडे येणार आणि त्याचा परिणाम काही शेतकऱ्यांच्या जमिनीची सुधारणा होणार आणि काही शेतकऱ्यांच्या जमिनीची वाट लागणार. आपल्या सोबत मंगावती येथे प्रतिनिधी मोहन जमादार आहेत, त्यांच्याकडून काही मतं जाणून घेऊया. आम्ही मंगावती गावातील शेतकरी आहोत. आमच्या गावातील सुमारे 250 ते 300 एकर शेती ही क्षारपट झालेली आहे. दत्त सहकारी साखर कारखान्याने 10% शेती आमच्या गावातील शेत मदत करून क्षारपडीला मदत करून योजना आता योजनेचं काम आता चालू आहे. तसेच आमचाही साथ द्यावा आणि आमच्याही शेतीतील क्षारपडी जमिनी कमी व्हाव्यात, नाहीतर आमच्या गावातील 90% शेती ही क्षारपड होऊन शेतकरी सगळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे तुम्हाला म्हणायचं आहे, शेती क्षारपड होणार आहे, शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होईल. म्हणजे दत्त कारखान्याकडून काय अपेक्षा आहे तुमची? दत्त सहकारी साखर कारखान्याने आम्हालाही तसा स्कीम द्यावा आणि आम्हालाही तसं करून द्यावे आम्ही त्यांना. म्हणजे 90% शेतकरी हा तुमच्या मंगावतीच्या भागातला त्या योजने दत्तच्या योजनेपासून अलिप्त आहे. हो हो, त्यांनी तुम्हाला त्या योजनेचा लाभ द्यावा, लाभ आणि ह्या शेतकऱ्यांचं सुद्धा कल्याण करावं असं तुमचं म्हणणं आहे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे त्यासाठी म्हणून आम्हाला पण हे आहे, विश्वासही आहे, विश्वास आहे 100% त्याच्यावर आम्हाला विश्वास आहे, त्याने करून देत म्हणून तेवढं करून द्यावं म्हणून म्हणजे अपेक्षा आहे. म्हणजे जे शेत राहत आहे त्याचं पण ते पाणी काढून द्यावा असं आमचं अपेक्षा आहे. म्हणजे जे त्या सच्छिद्रीकरणात जे पाणी यायला लागलेलं आहे त्याच्यातनं ते वेगळं झालं, 90% त्या राहिलेल्या शेतामधलं पण ते जर पाणी काढायला जमिनीतलं पाणी आम्हाला काढून द्यायला त्यांनी सहकार करावा, मदत करावा असं आमची इच्छा आहे. म्हणजे दत्तवरती तुमचा विश्वास आहे? त्यांनी हे पण करून सहकार केले आताही करावा असं आमची मागणी. दत्तना आतापर्यंत तुम्हाला सहकार केलेला आहे, 100% केलेला आहे, मात्र 100% लोकांना त्यांनी आता मदत करावी आणि संपूर्ण मंगावतीची एरिया त्यांनी सच्छिद्रीकरण करून आमची जमीन सुजलाम आणि सुफलाम करावी. सच्छिद्रीकरण ते पाणी बाहेर काढून दिला तर आमचं गाव असं बरं होईल, भलं होईल. आताच आपण पाहिलं शेतकऱ्यांचा कारखान्याच्या दुटप्पी धोरणाबद्दलचा नाराजीचा सूर उमटतोय. प्रशांत पांदारे, रवींद्र सुंटे, किरण पाटील, अशोक बनगे, संजय गुंजाळे या सगळ्या शेतकऱ्यांना असं वाटतंय शिरोळच्या दत्त साखर कारखान्यानं न्यायाची भूमिका घ्यायला हवी. महानकर न्यूज साठी मंगावतीहून मोहन जमादार.